Parker. Genç arkadaşlar bugün erken zannetti Selman'la Uygun Ağzal. Sarı Ulusası Mardin Arkadaşı. Tarıda Artan Merhaba Yerdeli Okul Yani bu başarı kalın ne yasa bana vakit olsa kadar ki bu vakit sarı sorumlu kurulukta bolta ay. Kiran Ana Asli, Çambo Asli, Madhu Osayev Asli, Tani सर्वच भूमिका आणि आपण कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरं जायचं ते आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. मी आजकाल थोडंसं वाचन करायला टाळायला लागलो बाबा, कारण काय झालंय की 7 तालुक्यामध्ये फिरतोय आणि ते 15-20 दिवसापासून काय झालंय की राहुल गांधींनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर मीडियामध्ये आणि सर्वकडे असं झालं किंवा ते कुणाल पाटलाने एक मार्च भाषण केलं होतं आणि म्हणून राहुल गांधी प्रभावित झाले तिकीट देऊन म्हटलं होतं. मग आता मी तिथे जिथे वाटणार जातो तिथे तिथे जिथे समोर बसलेले लोक असतात त्याच्याकडे बघितलं तर मला भीती वाटते की म्हणतात यात्रा कशी दखत होती राहुल नेमकं कसं बोलणार होतं राहुल काय बोलवच वाटून त्या तिकीट देऊन टाकणार त्याच्यामुळे आता दर्पण सहित भाषण सुरू पहिले कसं दिनदार तयार होता आपण मोबाईल वगैरे माहिती होतं आपल्या विधानचं वर्णन येईल जाणून आणि तेवढं पुरतं आपलं काम होतं बाकीचं काम माझी साहेबांचं सुरू झालं लोक दिलं आम्हाला त्यामुळे त्या पद्धतीने आपलं कामकाज चालू होतं. परंतु आता लोकसभेचा उमेदवार म्हणून जेव्हा मला सर्व ठिकाणी जायचं लागतं जिथे मी फिरतो त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचा दर्पण आणि वेगळ्या प्रकारचा अपेक्षा ज्या लोकांकडून मला दिसत आहे त्या दृष्टीने आज आपल्या समोर आहे त्यांनी मी तुमच्या मांडायला होता. तुम्हाला एक निवडणूक लढायची मी 3 दिवस आता प्रयत्न करून राहिलो सांगायचा की निवडणुकीला कसा योग्य उमेदवार नाही जायचा आहे तसे जास्त उमेदवार आहेत मी सांगायचा प्रयत्न करत नाही परंतु शेवटी कुणी ऐकायच्या मनस्थितीत नाही आणि राहुल गांधींचा अजिबात ऐकायच्या मनस्थितीत नाही हे बघितल्यानंतर गांधी साहेबांना विचारलं कारण नेमकं काय निर्णय करू मी नाही म्हणून निघून येऊ का साहेबांनी मला सांगितलं नाही अजिबात म्हणायचं नाही पक्षाचा आदेश तो माझा आदेश समजून असल्यामुळे दोन साहेबांनी सांगितलं की हा पक्षाचा आदेश हा माझा आदेश समजून होते या निवडणुकीला समोर जायचं तेव्हा 100 छातीचं बळ जसं माझ्याच्या अंगामध्ये येतो तशी ताकद माझ्या अंगामध्ये आली आणि मग मी ठरवून लागलं की हा गांधी साहेबांचा आदेश आहे या आदेशाचं पालन मला करायचं आणि कोणत्या परिस्थितीमध्ये साहेबांचा आदेश हा मी पाळणार आणि साहेबांची मान उंच कशी होईल या 7 तालुक्यामध्ये हा प्रयत्न अजूनही काही लोक मला म्हणतात की म्हणजे तालुका वाले कमी होते काल बाबा म्हणजे रात्री एका सगळा बोलून घेऊन गेलो होतो त्याचा पप्पू मा सगळाला मला भेटल्यानंतर मला घर बघत होतो मला बोलत होतो होता मी म्हणतो पप्पू मा सगळाला काय भेटले राहतो निबंध दिलो दोन माझे राहतात आणि साहेब किंवा मी करेल आणि परवा तुमच्या रात्री म्हटलं तू काय जास्त मला बोलत ते आपण कोणी काय झालं ते म्हणे कृष्ण हे म्हणे कृष्ण नंतर बाजू दिलं होतं त्याचं काय कृष्ण म्हणे घरी बाप तरी काही करताना म्हणे तुम्ही त्याच्यावर म्हणा बाप अशी म्हणून अजूनही काही ठराविक लोकांच्या मनामध्ये आहे. परंतु आता मी तुम्हाला त्यालाही तेच सांगितलं मी आणि तुम्हाला मी हेच आश्वासन द्या करता येईल उपाय की ज्या अपेक्षेने गांधी साहेबांची उमेदवारी आपण बघत होतो आणि ज्या उत्साहावर आपण गांधी साहेबांच्या उमेदवारीकडे मागे लागलो मी तुम्हाला यासाठी आश्वासन करू इच्छितो की या पुढच्या 5 वर्षामध्ये असं काम करून दाखवेल की तुम्ही सुद्धा म्हणाल की गांधी साहेबांच्या पोराने सुद्धा गांधी साहेबांचा काम केलं हा विश्वास माझ्या काही बराच विषयावरती स्पष्ट झाला. शामो म्हणाले की आपल्या टॅक्समध्ये पैसे खर्च करून ती सभा झाली आणि ती सभा पुलवामाच्या हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी शहीदांच्या चिताकडकडे जाणार त्यावेळी यांनी समाधान केले आणि या सभेमध्ये भाजपाच्या उमेदवाराला निवडून आणण्याकरता ज्या गोष्टी कशा अस्तित्वात नाही ज्या गोष्टी होऊ शकत नाही ज्या गोष्टी पैशाची तरतूद नाही अशा गोष्टींच्या उद्घाटन भूमिपूजन त्या ठिकाणी त्यांनी केले आणि त्या ठिकाणी दुसऱ्या 15 दिवसानंतर आपल्याला ही सभा जेव्हा मोदींची सभा झाली मित्रांनो 1 करोड रुपये यांनी शासनाच्या डिलिव्हरी करून टाकले. इरिगेशन डिपार्टमेंट असेल, पीडब्ल्यूडी असेल, पोलीस खातं असेल या प्रत्येक खात्याला जबाबदाऱ्या दिल्या गेल्या. सटाणाकडून गाड्या आणा, शिरखेडातून गाड्या आणा, इकडनं गर्दी गोळा करा, तिकडनं गर्दी गोळा करा,
असं सगळं नियोजन त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि त्या ठिकाणी सभापती कशी कशी पाळलं. त्यानंतर 15 दिवसामध्ये आम्हाला आदेश आला की राहुल गांधी येत आहेत, राहुल गांधीची सभा झाली पाहिजे. आपण राहुल गांधीच्या सभेच्या नियोजनाला लागलो. मित्रांनो, फक्त कार्यकर्त्यांच्या भविष्यावरती सभा झाली. कोणतं डिपार्टमेंट नाही, कोणतं सरकारचा पैसा नाही, कोणाची मदत नाही. फक्त आणि फक्त काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता. आणि तुम्हाला सांगतो की ह्या सभेला मोदीची जी सभा झाली होती त्याच्या तिप्पट गर्दी लोकांनी करून दाखवली आणि दाखवून दिलं की आम्ही आता या भाजपाबरोबर नाही आणि काँग्रेस पक्षाच्या त्यांची पाया खालची वाहन आता सरकून गेली. त्यांना कळतोय की जिथं 25-30 हजार लोक आपण मोदीच्या सभेला जमा करत करत आपल्या तोंडाला फेस येऊन गेला, त्या ठिकाणी या ठिकाणी राहुल गांधीच्या सभेला, काँग्रेसच्या सभेला, दादासाहेबांच्या नेतृत्वाखाली 1 लाख लोक तिथे जमा झाले. तेव्हा त्यांना आपला पराभव आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने यांनी काम करायला सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या भूलतापा, वेगवेगळ्या प्रकारच्या वळकऱ्या करत करत होता ही सर्व मंडळी त्या ठिकाणी या संपूर्ण 6 वर्षात करायचा प्रयत्न. मी सर्व तालुक्यात जायचा प्रयत्न करतोय, सगळीकडे भिडायचा प्रयत्न करतोय. त्या ठिकाणी बरेच अनुभव येत आहेत, बरेच किस्से ऐकायला भेटत आहेत. परवा मी बाबा सटाणा एका तालुक्यामध्ये गेलो होतो. सटाणा बागलाण तालुक्यामधल्या एका गावामध्ये एक सरपंच मला भेटला. त्या सरपंचने मला सांगितलं की मागच्या वेळेस मी जवळ जोरदार काम केलं होतं म्हणजे बीजेपीचं आणि जबरदस्त मेहनत केली होती म्हणजे बीजेपी करता. आणि आज परिस्थिती अशी आहे म्हणजे की माझ्या सरपंचच्या माझ्या गावामध्ये मी जिल्हा परिषद नाशिककडून एक विधी मंजूर करून आणला 10 लाख रुपयाचा आणि मी ते वरकाळून काढून घेतली म्हणे मला 8 दिवसानंतर सुभाष गांभीच्या कार्यालयामधून फोन आला की जिल्हा परिषदेच्या मधून तुम्हाला 10 लाख रुपये निधी जिल्हा परिषद नाशिकने मंजूर केले केंद्राने नाही. तरीसुद्धा फोन आला की तुम्हाला जिल्हा परिषद नाशिककडून 10 लाख रुपये मंजूर झाले. आमची 10% रक्कम तुम्ही आमच्या ऑफिसला पोचती केली. मी म्हणलो आता काय करता तुम्ही, आधी काहीच नाही करायला म्हणजे पाटा पाळायला आहे आम्ही. म्हणजे आपल्या विषय कोणामध्ये ही मंडळी दाखवून दिली एक आवाज ते म्हणतात ते पाटा पाळायला आहे. समोर जसा दिसतो म्हणजे माणूस तसा माणूस नाही. म्हणजे हा माणूस हा वेगळ्या प्रकारचा माणूस आहे. या माणसाला कोणत्याही प्रकारची शरम नाही. या माणसाला कोणत्याही प्रकारचं कार्यकर्त्यांविषयी सर्वसामान्य माणसाविषयी याला काही पडलेलं नाही. याला काही करून स्वतःचं घर भरायचं, याला काही करून त्या ठिकाणी असं दाखवायचं की फार म्हणजे या ठिकाणी सुभाष बाबा भावनेला फक्त एकच सांगणार. बाबा गुरुजी मागे सभेमध्ये बोलले होते की हा जिल्हा परिषदेला न निवडणारा माणूस कसा माझ्यासमोर लोकसभा लढे. बाबा तुम्ही कधी ग्रामपंचायत पण मी लढले नाही. या तालुक्याच्या या जिल्ह्याच्या या लोकसभेच्या लोकांनी फक्त मोदीच्या लाटेमध्ये तुम्हाला खासदार करून टाकलं, तुम्हाला तिथे वरती पाठवून दिलं. परंतु तिथे तुम्हाला जाऊन संरक्षण मंत्री पण मिळालं, परंतु तुमचे कपडे बदलले, तुमचं जॅकेट आलं, तुम्ही कडक कडक फिरायला लागले बाबा. परंतु या 6 तालुक्यांकरता तुम्ही काही जाणू शकले नाही. हे दुर्दैव आमचे या 7 तालुक्यांचं त्याचा खासदार आम्हाला मिळालेला आहे. आणि म्हणून यावेळी बाबांना आपल्याला त्यांची जागा दाखवून द्यायची. पुन्हा आपण मोठा दवाखाना बांधतो आहोत. त्या ठिकाणी मोठा दवाखान्याचं काम चाललं. त्या दवाखाना सांभाळायला एक सक्षम डॉक्टर आपल्याला लागणार आहे. बाबा मी आता दवाखाना सांभाळा सांभाळतो. मी सक्षम सांभाळायला 5 वर्ष मी त्या विधानसभेचं कामकाज सांभाळलेलं आहे. आणि मला अभिमानाने सांगावंसं वाटतं, खरगे साहेबांच्या मी बैठकीला बसतो तिला, तेव्हा खरगे साहेबांनी मला सांगितलं की कुणाल पाटील तुमचं अनुभव 4 साल से देखत आहे, तुम्हाला विधानसभेच्या कामकाज हमने देखा है और हम चाहते हैं कि जैसा विधानसभा काम तुमने वहां महाराष्ट्र में किया वैसा ही काम दिल्ली में तुमको संसद में काम कर रहा है. इसलिए हमने आणि आम्हाला तर कुठेच आतापर्यंत बाबाला तुम्ही रुग्णालयातील संस्थेमध्ये बघितलं. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देऊ इच्छितो मित्रांनो, जास्त भाषण करणार नाही, पण तुम्ही मला त्या ठिकाणी आशीर्वाद देऊन पाठवणार आहात आणि पाठवायचं. कारण असं जय ग्रामीण मतदारसंघामधून खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी करायला होतो. या पहिल्याच वेळा धुळे ग्रामीणचं घेतला पाहिजे. कारण की आपलं घर सांगू तर मग त्याचं दुकान सांगून पाहणारे परंतु घर सांगून त्यामुळे ही माझी उमेदवारी जी आहे ती तुम्ही सर्वांनी जर स्वतःची उमेदवारी म्हणून जर अंगावर घेतली आणि धुळे ग्रामीण म्हणून खऱ्या अर्थाने जर तुम्ही मला ताकद देऊन दिली, तुम्ही मला त्या ठिकाणी विधानसभेवरती पाठवणार जी मेहनत घेतली
आता तर परिस्थिती अजून बदलली. विधानसभेत वाटवताना आपण सर्व काँग्रेसची मंडळी बरोबर होतो, आता तर राष्ट्रवादीची सुद्धा मंडळी बरोबर आहे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मंडळी बरोबर आहे, शेतकरी संघटनेची मंडळी बरोबर आहे, शेकापची मंडळी बरोबर आहे. ही सर्व ताकद तुम्ही मला घरी जाणून करून दिली. आणि किरण भैया, खास करून तुम्हाला उद्देश सांगतो की तुम्ही जर माझ्या माझ्या पाठीमध्ये खंडित आहे, मी माझ्या पाठीमागे जर तुम्ही गंभीरपणे उभं राहिलं ना, त्या विषयाची कायमस्वरूपी मनामध्ये जाण खंडाला माणसली होत. मी तुझ्या भविष्यामध्ये हे 100% करेल की ज्या ज्या लोकांनी मला मदत केली आहे त्या लोकांच्या भविष्यामध्ये कशी माझी मदत होईल, हा पर्यंत 100% माझा आपण याच्या पक्षामध्ये. काही लोकांना असं वाटतं की बाबा धुळे जाणे म्हणून चालला जाईल, मग सहापासून फिरत जाईल, दिलेले जाईल. आणि भाऊ दिलेले असं बरोबर आहे, फक्त आणि विषय पुस्तक असतो. सहा तालुका पिठू बरोबर आहे, आणि माळेगावमान धुळे शहर मात्र जो गोष्टी गेले आहे ना, तर रात्री 9 नंतर कार्यक्रम सुरू असतो. तरी दिवस गावाला काम होते, दिवसाचा काम जो होतो आपल्या गाडीत बाळगायचा असतो. आणि अजून नशिबाने वय काय घेतले ते वाजत, अजून काही वाजत नाही, अजून मी दिवस आपल्या लग्नात करू शकतो. रात्री 12 वाजता होतो पण सगळे साडेबारा मी त्या लग्नाचो, त्याच्यामुळे रात्रीपर्यंत मी काम करू शकतो. आणि आता धुळे ग्रामीण मतदारसंघावरून जरी सुद्धा मी लोकसभेमध्ये चालवलं होतं, काही मला परवा फोनवरती एक सांगत होता म्हणजे मी त्याला चालवायचं नाव दुर्लक्ष दिले होते, दुर्लक्ष मी तुम्हाला या ठिकाणी समजायला उभा आहे. चालणार उद्या तुम्ही मला कुठेही पाठवून दिलं तरी माझं मन जे ते कायमचे धुळे ग्रामीणमध्ये असणार आहे. ते कधी धुळे ग्रामीणला अन्याय करायचं किंवा तुमच्यापासून लाभ मिळण्याचं काम आमच्या भविष्यामध्ये करणार नाही. जेवढी ताकद जेवढी मेहनत मी धुळे विधानसभा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून काम करतोय, तेवढी भविष्यामध्ये सुद्धा लोकसभेवरती पाठवल्यानंतर सुद्धा मी हीच मेहनत एवढीच ताकद तुमच्या धुळे ग्रामीण मतदारसंघामध्ये कायमस्वरूपी लावून ठेवेल हा विश्वास आपण माझ्या मंत्री मागसून आहे. मी विधानसभेच्या भाषणामध्ये कायम सांगायचो की 5 वर्षे सेवेची संधी द्या आणि 5 वर्षे अहोरात्र मेहनत करेल, तुम्ही जी काही मला ताकद दिलेली असेल त्या ताकदीची परतफेड करण्याचे काम करेल. आज सुद्धा तेच सांगतोय की गेली 4.5 वर्ष तुम्ही मला जे अतिशय दर्जाचं ठरवलं होतं ते कुठे ना कुठे तरी परतफेड करण्याचं काम मी गेले 4.5 वर्ष करत आहे. तुम्ही आता मला लोकसभेवरती पाठवा, खासदार म्हणून माझं कर्तव्य चोखपणे पार पाडेल आणि धुळे ग्रामीण मतदारसंघामध्ये तुम्हाला हे दिसेल की आपला खासदार हा सगळी ताकद आणून हा धुळे ग्रामीणमध्ये त्या ठिकाणी जातोय आणि आम्हाला भविष्य असतात.